हरिओम, मी सुरेश बंडू धुमाळ. माझं उपासना केंद्र कसवा बोरगाव. मला स्वतःला आलेला अनुभव मी सांगतो. बापूंचा हेजा आलेला मला सगळ्यात मोठा अनुभव. 2 सप्टेंबर 2021 हा दिवस माझ्यासाठी काळ दिवस म्हणता येईल. 2 सप्टेंबर 2021, जिकडे तिकडे कोरोनाचं संकट, जिकडे तिकडे कोरोना, सगळ्यांनाच माहित आहे. जग सगळं थांबलं होतं, जग थांबलं होतं, पण त्याच्यातनं बापूंचा आलेला अनुभव हा माझ्यासाठी सगळ्यात म्हणजे मोठा. 2 सप्टेंबर 2021 ला मला कोरोनाची बाधा झाल्यामुळं लक्षात आलं का, मी आमच्या इथून बोरगावापासून पोर्ले सेंटर जवळजवळ मला वाटते 22 किलोमीटरवर आमचं कोरोनाचं हे होतं, तिथं धावायला गेलो. ऑक्सिजन लेवल कमीत कमी कोरोना जर असेल तर ऑक्सिजन लेवल ही मला वाटते 85 किंवा 90 लागते. माझी त्यावेळेला होती 68, 68 ऑक्सिजन लेवल ही 68. ज्यावेळेला तिने चेक केलं माझी ऑक्सिजन लेवल 68 आहे, त्यावेळेला तिने सांगितलं तुमचा शेवटच होत आला. 68 ऑक्सिजन ही जवळजवळ मरण्याची स्थिती असते, मरण्याची स्थिती असते, त्याच्या खाली येत होती माझी ऑक्सिजन लेवल खाली येते. कमीत कमी जर तुम्ही कोरोनाचा हे असेल, सुरुवात असेल, तर तुम्हाला 80 82 ही लागते, आणि नॉर्मल असाल तर 90 लागते. माझी 68 तिथं पोर्ली सेंटरला धावली. त्यांनी सांगितलं आमच्या इथं सोय होत नाही, तुम्ही पुढे कुठेही ऍडमिट व्हा. बर, मी आणि माझा मुलगा दोघंच आम्ही संघ, मी एकच बाहेर पडलो आणि मी एकच म्हणलो बापू तुमच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आता जे काय होईल ते तुमच्या आधिपत्याखाली होईल, तुमच्या ह्यानंच होईल. जगलो तर तुमच्यावर, तुमच्या सेवेसाठी पुढे उपयोगाला मी येईल, तुमची सेवा करायसाठी मी आणि मला हे होईल, नाही तर हितो एवढीच माझी सेवा म्हणायची आणि विषय हे करायचा. मुलग्याला काय सुचलं कोणाष्टाव, तिथून त्यानं बापूंचं नाव घेतलं आणि पोर्ले होऊन पोहाळे 20 किलोमीटर अंतर मला डायरेक्ट पोहाळ्यात आणला. विशेष असं की बापूने त्यावेळेला मुलग्याला एक बुद्धी दिली की डायरेक्ट कोल्हापूरला न नेता पोहाळे इथं माझा, माझे पर्सनल डॉक्टर आहेत, त्यांची गाठ घ्यायसाठी 20 किलोमीटर माझा मुलगा परत रिटर्न आला. कोल्हापूरला न नेता बापूने मुलग्याला माझ्या बुद्धी दिली की परत यावं रिटर्न आणि आमच्या घरच्या डॉक्टरांना दावावं. तर बापूंच्या दिलेल्या बुद्धीमुळं मुलग्याला माझा तिथे डॉक्टरना सल्ला गेला. डॉक्टरनी काय सांगितलं, तुम्ही कोणत्याही मोठ्या दवाखान्यात ऍडमिट होऊ नका. म्हणजे आमच्या कोल्हापुरात आता मोठे दवाखाने आहेत की ते तुम्हाला सगळे तिथं होतात. तर त्यावेळेला बापूंनी डॉक्टरांच्या ह्याच्यात घातल्यासारखं की तुम्ही रंकाळाला हॉस्पिटल म्हणून आहे तिथं तुम्ही त्यांना न्या. मरण कुणाला चुकलेलं नाही, पर जर तुम्हाला जगायचं असेल तर मोठ्या दवाखान्याने जाता, इथं जावा. ऑक्सिजन त्यावेळेला माझी 60 आली, पोळ्यात चेक केली तर 60 आली. 60 ज्यावेळेला ऑक्सिजन लेवल त्यावेळेला म्हणून मरतोच. मग तिने मला एक सांगितलं काय, की माझ्या मुलग्याला तुम्ही हॉस्पिटलला न्या आणि तिथं त्यांना ऍडमिट करा, कारण मरण आले हे समजा आणि घेऊन जावा. माझ्याकडं आणि माझ्या मुलग्याकडं काही मुद्दे असतील. मुलगा माझा कंटिन्यूस मला उदी लावत होता. तिथं गेल्यानंतर तिने ऍडमिट करून घेतलं. मुलग्यानं एकच केलं की जाताना नर्सला सांगितलं की मुलगा माझा किती वेळा आहे, तुम्ही म्हणाला माझा मुलगा लय मोठा आहे, तर नाही आत्ता मुलगा माझा 12वीला आहे. याचा अर्थ जी घटना घडली त्यावेळेला मुलगा माझा 11वीला होता. याचा अर्थ बघा, लक्षात ठेवा की बापूंची त्यांची आणि माझ्यासोबत असलेली जी संगत ती किती महत्वाची. बर, तिथं गेल्यानंतर तिने ऑक्सिजन लेवल बघितली, डायरेक्ट ऍडमिट करून घेतला, पैसे कोणतंही न भरता. आता तुम्हाला माहित आहे दवाखान्यात ऍडमिट करायचं म्हटलं तर 50 ते 60 हजार भरून घेतात. कोरोनाचे पेशंट असल्यामुळं काय कंडिशन आहे सगळ्यांनाच अनुभव आहे. तर मला तो कोणताही पैसे न हे करता ऍडमिट करून घेतलं. आणि विशेष सांगतो, मी 21 दिवस, मला वाटते 23 सप्टेंबर पर्यंत मी ऍडमिट होतो. 23 सप्टेंबर 2021 पर्यंत मी ऍडमिट होतो. ते ज्यावेळेला ऍडमिट केलं त्यावेळेला मुलगा माझा घरी आला. घरातल्यांनी सांगितलं कुणीही तिकडे यायचं नाही, तिने सांगितलं तर कुणी यायचं नाही, कारण तुमचं आता मेलेला जमा आहे. फक्त काय झालं जगलेत तर आम्ही तुम्हाला सांगू, नाहीतर ह्यात काही हे नाही.
मी ज्या वेळेला मुलग्यानं बाहेर येतानाच एका नर्सला सांगितलं की वारंवार उदीची डबी माझ्याकडेला उशिरा ठेवली ती मुलग्यानं, तुम्हाला जगून देत वडील नाही तर नाही जगून द्यात, फक्त एवढी उदी लावायची, बापूंची उदी ही जी आहे तुम्ही भरोसा ठेवा नाही चढा, माझा भरोसा आहे म्हटला, फक्त एवढी तुम्ही उदी रोज एक टाइम लावा, एवढंच करा म्हटला, दुसरं काही करा. तर त्या उदीच्या जोरावर, बापूंच्या आशीर्वादा जोरावर मी मला वाटतं 10 दिवसानं बेशुद्धीतून शुद्धीत आलो. बेशुद्ध होतो मी, ज्या वेळेला ऍडमिट झालो तेव्हा बेशुद्ध होतो, 10 दिवसानं मी शुद्धीत आलो आणि मला समजलं की मी जिवंत आहे. 10 दिवसात मी समजलं की मी जिवंत आहे. कळलं, विचारलं काय भानगड कसं काय, सगळ्या नर्सना यांना विचारलं तर म्हणले तुम्ही कोम्यात होता, तुम्हाला हे झालं कोरोनामुळं आहे, ज्या वेळेला शुद्धीत आलो. मग जेवणाची सोय किंवा काय काही नव्हतं, मी एकटा 22 ते 23 दिवस मी बापूंच्या फक्त एका आशीर्वादामुळं, बापूंच्या सान्निध्यात असल्यामुळं जिवंत राहिलो. खर्च येणे जाणे हा महत्वाचं नाही, खर्च किती आला हा महत्वाचा नाही, आणि मरणाच्या दारातनं परत आणणं हे फक्त बापू आणि बापूच करू शकतात. हा सगळ्यात आलेला मला मोठा अनुभव, आणि त्याच सांगतो की बापूशिवाय कोणतंही काम तुम्हाला पूर्ण होणार नाही. बापू एक बापू, आमच्या आयुष्यात एकच धर्म, बापू एक बापू. मला सांगायचा उद्देश हा की मला माझी विसरतो, मी विसरतो, मला कोणतंही बापूंचं मंत्रपाठ नाही, कोणतंही हे नाही, फक्त एकच मी म्हणतो बापू बापू, हरिओम बापू, एवढंच मला माझ्या लक्षात राहतं. हरिओम बापू नाव घ्यायचं आहे, बापूंचा उच्चार करायचा आहे तर बापूच म्हणायचं, दुसरं काय. मला मंत्रपाठ होत नाहीत असं नाही, होतात पण ते माझ्या लक्षात राहत नाहीत. आज जर गोराकाष्टमी म्हटलं तर ते उद्या माझ्या लक्षात राहणार हा माझा. तर आजची कंडिशन अशी आहे की मी जिवंत आहे ते फक्त बापू आणि बापूंच्यामुळे. हरिओम अभद्र.